म्हणजे मला तर ही भीती वाटते की आपल्या राज्यातले पुण्या मुंबईतून ज्या प्रमाणे स्थलांतर झालेलं आहे आणि पुढच्या 1-2 वर्ष तरी ती लोक वापस येणार नाही. नमस्कार, मी अमित सुभाषराव जनक, आमदार रिसोड मालेगाव विधानसभा. मागच्या 5.5 वर्षापासून रिसोड मालेगाव विधानसभेचं मी प्रतिनिधित्व करतोय. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष सुद्धा आहे आणि सहकार क्षेत्रात अकोला जिल्हा बँकेचा डायरेक्टर सुद्धा आहे. मागच्या टर्ममध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर ईसी मेंबर म्हणून पक्षातर्फे माझी नियुक्ती करण्यात आली होती आणि कृषी क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात माझं कार्य आहे. हॅलो, नमस्कार, आदाब, मी तेजस सगळ्यांचं स्वागत करतो फर्स्ट मराठी पॉडकास्ट दी लीडिंग युथ ऑफ महाराष्ट्र शो मध्ये. वेलकम गाईज. धन्यवाद सर, थँक्यू. तुम्ही इंट्रोडक्शन खूप छान दिलं तुमच्याबद्दल. सो ठीक आहे, मी डिरेक्टली तुम्हाला प्रश्न आपल्या प्रश्नांकडे घेऊन जातो. थोडस आपल्या शो बद्दल पहिलं मी माहिती देईन की हा पॉलिटिकल असं मराठी पॉडकास्ट हा पहिला आहे आपला. बिकॉज हिंदी किंवा इंग्लिश बाकीच्या भाषेमधले पॉडकास्ट वगैरे आपण ऐकतो, बट पॉलिटिकल असा हा जॉनर पकडून आम्ही पहिल्यांदा हा केलाय आणि ही आपली पहिली सिरीज आहे. सो ह्यात आपण वेगवेगळ्या नेत्यांसोबत आणि महाराष्ट्रातील सर्व आमदारांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून एक त्यांचं मत घेणार आहोत की युवा पिढीने राजकारणात जर यावं तर कशा प्रकारे यावं किंवा त्यासाठी त्यांनी कुठचं क्वालिफिकेशन किंवा कसं काय मॅनेज कराव्या सगळ्या गोष्टी. सो असं थोडंसं एक वाटचाल मी तुम्हालाही सांगितली. आणि पॉडकास्ट यासाठी बिकॉज आता लोक व्हिडिओ पेक्षा जास्त ऐकणं प्रेफर करतात. सो मराठीमध्ये असं कोणीच काय केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना घेऊन प्रयोग आहे. एक्झॅक्टली, आपण काहीतरी नवीन सुरू करूया असा हा आमच्या चॅनलचा बेसिक हे आहे. चांगले, माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, एक चांगला प्रयत्न करताय आपण. थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर. तर पहिला आपण सुरू करूया आणि विचारूया नॉर्मल सगळ्यात कॉमन प्रश्न की कसे आहात तुम्ही, कसं चाललंय तुमचा लॉकडाऊन? लॉकडाऊन तसं बघितलं खूप मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधींना आम्हा सर्वांवर आहे. बरोबर. मग मी आमदार नात्यान असेल किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत आज, त्यांना कुठेतरी आपलं गाव असेल, आपलं घर असेल, आपला परिसर असेल, हे सुरक्षित ठेवून कुठेतरी एक सामाजिक भान, एक दायित्व आपलं आहे की आपल्या भागातील मंडळी जी बाहेर ठिकाणी कामानिमित्त गेलेली आहे ते सुद्धा सुखरूप आणि चांगल्या परिस्थितीत आपल्या घरी पोहोचले पाहिजेत. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आम्हा लोकप्रतिनिधी आज आलेली आहे. सो सर, लॉकडाऊन असल्यामुळे एक आहे की सगळेच एक कॉमन आयुष्य जगतायत, कारण सगळ्यांचंच रोजचं आयुष्य जसं आपण बाहेर जातो किंवा आपली कामं आहेत ती सगळी थांबली. सो सध्या तुमचा दिनक्रम कसा चालतोय, कसा तुमचा दिवस प्लॅन केला जातोय? ऍक्च्युली काय झालंय, लॉकडाऊनचा पहिला फेज जो होता तो थोडस शेड्यूल ठरवताना खूपच अवघड गेला. की रोज सकाळी घरापासून घरून निघणे आणि दिवसभर कामं आटपून गावी वापस येणे हा माझा एक सिम्पल रुटीन नेहमी असायचा. ज्या तालुक्यात गेलो, 2 तालुक्यात माझ्या मतदारसंघात, ज्या तालुक्यात गेलो त्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं भेटी गाठी, जे काही त्या ऑफिसवर येतील, आपल्याशी संवाद साधतील, कामं सांगतील, त्यांचं उरकून रोज संध्याकाळी घरी यायचं. पहिला हप्ता इतका अवघड गेला की घराच्या बाहेर पडताच येत नव्हतं. म्हणजे इतकं अडचणीचं ते झालं, पण हळूहळू स्वतःसाठी पण आपण एक शेड्यूल तयार केलं पाहिजे या मानसिकतेत मी गेलो. बरोबर. आणि एक सुरुवात या लॉकडाऊनची पहिल्या फेजची झाली 25, म्हणजे गुढीपाडव्यानंतरचा जो लॉकडाऊन सुरू झाला होता त्यामध्ये. मग हळूहळू लोकांशी संपर्क साधण्यात, फोनवर सगळ्यांशी संवाद साधण्यात यामध्ये वेळ जाऊ लागला. सकाळचा वेळ मग थोडं पुस्तकं वाचणं सुरू केलेत, काही पिक्चर बघायचे राहिलेले होते ते सुद्धा उरकून टाकलेत. अरे वा, नॉर्मल सगळ्या लोकांसारखं एक शेड्यूल. काही घरगुती खेळ होते आमची मित्रमंडळी जुनी गावातलीच, जी लहानपणी सोबत खेळायची, लहानाचे मोठे झालो, पण या धावपळीच्या याच्यात त्यांना वेळ देऊ शकलो नव्हतो, घरातल्या लोकांना वेळ देऊ शकत नव्हतो, ते सुद्धा या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक स्वतःच अस्तित्व काय आहे या धावपळीच्या जीवनात ते नक्कीच या लॉकडाऊन मध्ये सापडलं आणि एक शेड्यूल तयार झाला. नंतर हळूहळू जसं जसं लॉकडाऊन वाढत गेला आणि लोकांना अन्नधान्याच्या याच्यात काही अडचणी येत गेल्यात, काही लोक मेडिकल ज्यांची हिस्ट्री होती, ज्यांना ट्रीटमेंट साठी बाहेर जायचं होतं त्यांना जाण्याच्या परवानगी असतील, या ऐकताना छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण त्या लोकांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी होत्या. रुटीन चेकअप साठी औरंगाबाद, अकोला, नांदेड या ठिकाणी आमच्या मतदारसंघातल्या लोकांना जावं लागायचं. मग तिथे थोडा आपला वेळ अधिकाऱ्यांसोबत घालवणं सुरू केला,
स्वतःला त्या पद्धतीत लोकांचे छोटे छोटे काम जे तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल परवानगी असतील मेडिकल चेकअप साठी किंवा सर्जरी साठी त्यांना जायचं होतं त्या परवानगी असतील किंवा गाव पातळीवर जे अन्नधान्याचं वाटप सुरू झाला होता त्या त्याच्या तक्रारी असतील त्या हळूहळू आम्ही इन्वॉल्व्ह होऊन सोडवणं सुरू केल्यात आणि कुठेतरी प्रशासन आणि अधिकारी मंडळींचं यात आम्हाला सहकार्य झालं कारण की ही सिच्युएशन कधीच कोणी या आधी अनुभवली नव्हती म्हणजे सिनियर सुद्धा असतील किंवा आपल्या आधीची पिढी जरी असेल त्यांनी सुद्धा ही सिच्युएशन बघितली नव्हती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मास लेवलवर हे सगळं लॉकडाऊन झालं होतं त्यामुळे कोणाला समजेन असं कसे निर्णय घ्यायचे काय घ्यायचे एकमेकाला विश्वासात घेऊन प्रशासन अधिकारी असतील आम्ही असते सोबत हे निर्णय घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न केला लोकांनाही सवय पाडून घेण्यासाठी हळूहळू म्हणजे एकदम त्यांनाही बाध्य करता येत नव्हतं पण हळूहळू त्यांना कसं सवय पडता येईल म्हणजे घराच्या बाहेर पडू नये आता आज आमच्या इकडे सिच्युएशन अशी आहे की 8 ते 2 जरी दुकानं उघडे असतील किंवा मार्केट सुरू असलं की 2 वाजता दुकानं बंद होतात रस्ते सुनसान होतात सगळे आपापल्या घरी चालले जातात एक शिस्त लागलेली बरोबर घराच्या बाहेर कोणी जरी ज्येष्ठ असतील लहान मुलं असतील तोंडाला मास्क लावल्याशिवाय आज घराच्या बाहेर किंवा रुमाल बांधल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आज प्रत्येक जण स्वतःची काळजी घेण्यात आज कुठेतरी तयार झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळे कार्य करत आहेत हे कुठेतरी या लॉकडाऊन असेल किंवा कोरोनाच्या संकटात आपल्याला कुठेतरी शिकायला भेटलं हे गरजेचं होतं बरोबर आहे सर तुमचं आणि खरंच गरजेचं आहे बिकॉज तुम्ही इन्फ्लुएन्स जसं लोकांना कराल किंवा तुमच्या माध्यमातून जी लोक तुम्हाला फॉलो करत असतील त्यांना हे करणं खूप गरजेचं आहे कारण आता थोडस स्ट्रिक्ट आपण म्हणतोय पण तसं जर फॉलो केलं तरच मला वाटतं की आपण ह्याच्याशी लढू शकतो ह्या कोरोना व्हायरस जो झालाय ते पण खरंय खरंय सर पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला थोडासा आता फॉर्मल आपण कोरोना व्हायरस किंवा ह्या गोष्टी सोशल गोष्टी पॉलिटिकल गोष्टी आपण थोड्या बोललोय तर थोडस मी आता तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न विचारणार आहे थोडं तुम्हाला मागे घेऊन जाईन एक आपण म्हणतो की आपला लहानपणीचा काळ किंवा टीनेज ज्याला आपण मोस्टली म्हणतो की 10वी किंवा कॉलेजमध्ये ज्युनियर वगैरे असताना तुमच्या सर हॉबीज काय होते म्हणजे काय कुठचे खेळ किंवा काय तुम्हाला आवडायचे हॉबीज लहानपासून म्हणजे लहानपणी क्रिकेट होतं आमचं क्रिकेट होतं मुव्हीज असेल किंवा मग चेस खेळायचो कॅरम होता हे आउटडोर इनडोर गेम्स तर होतेच पण पहिल्यापासून जे सामाजिक कार्य आजोबांपासून वडिलांपासून होतं यामध्ये सुद्धा या लोकांना मदत करण्याचा पहिल्यापासून आमचा जे काही घरातले संस्कार आहेत लोकांमध्येच राहण्याचे संस्कार होते त्यामुळे सुरुवातीपासून मग शेतीतले काम असतील लोकांमध्ये मिसळणं असेल कार्यक्रमाला हजर राहणे बाबांसोबत आजोबांसोबत हे सर्व काम पहिल्यापासून करत आलेलो आहे सो मग आता तुम्हाला जेव्हा पण फ्री टाइम मिळतो तेव्हा त्या क्रिकेट वगैरे खेळणं होतं आता असं हॉबीज जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी नाही आता मी तुम्हाला आधीही सांगितलं की या लॉकडाऊन मुळे थोडाफार वेळ नक्कीच आम्हा सर्वांना म्हणजे जे जुने मित्र असतील आम्ही असेल प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठेतरी थांबण्याचा आणि विचार करण्याचा वेळ हा कोरोनाने आपल्याला उपलब्ध करून दिलाय पण या अवकाशामध्ये क्रिकेट तर नाही खेळू शकलो पण कॅरम नक्कीच खेळू शकलो अरे वा नक्कीच खूप छान क्रिकेट क्रिकेट गावामध्ये बाहेर खेळायचं आणि आपणच मुलं जमा करायचे मग तो मेसेज चांगला जात नाही हो बरोबर आणि हल्ली कसं आहे नेत्यांना ट्रोल पटकन केलं जातं सोशल मीडियाज असल्यामुळे त्यामुळे कुठेतरी ते आवर घालावं लागत असेल सर आता सुरुवातीला एक तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारेन की खूप टाइमपासून म्हणजे आम्ही सर्च काढलेत गुगलवर जसं सर्च केलं जातं तर युवा पिढीने बऱ्याचदा सर्च केलेलं आहे राजकारणाबद्दल की राजकारणात कसं जावं किंवा त्यासाठी अशी व्हिडिओज पण आहेत की जिथे राजकारणात भाषण कसं करावं सुरुवात कशी करावी असं कोण कोण असे कोणी व्हिडिओज पण बनवलेले आहेत सो माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा तुम्ही तुमच्या शालेय आयुष्यात जेव्हा होतात तेव्हा तुमचं विजन काय होतं म्हणजे तुम्हाला राजकारणामध्येच यायचं होतं की अजून काय दुसरं होतं आणि मग हे शिफ्ट झालं काय विजन होतं तेव्हा तुमचं ऍक्च्युली राजकारणात मी तसं पाहिलं तर मी ऍक्सिडेंटली आलोय ओके माझं करिअर ओरिएंटेड विजन होतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर कुठेतरी आपल्या भागात एखादा छोटासा प्रोजेक्ट आपल्या लोकांसाठी जिथे आपल्या भागातील लोक काम करतील त्यांना रोजगार मिळेल हा मूळ उद्देश होता आणि साईड बाय साईड वडिलांना मदत करणे हा मूळ माझा प्लॅन होता पण वडील वारल्यामुळे अचानक सगळी जबाबदारी माझ्यावर पडली मला पोटनिवडणूक लढावी लागली वरील अचानक गेले त्यामुळे सगळं असं काही प्लॅन करून माझं काही ठरून झालेलं नाहीये हे सगळं ऍक्सिडेंटली झालं पण जेव्हा वडील वारले तेव्हा सगळी घरातली ज्येष्ठ मंडळी असेल नेहमी वडिलांसोबत सावली सारखी राहणारी सगळी ज्येष्ठ मंडळी असतील
मार्गदर्शक असतील या सगळ्यांनी निर्णय घेतला की कुठेतरी आपण पुढे गेलं पाहिजे, लोकांसोबत राहिलं पाहिजे, त्यामुळे पुढे मी राजकारणात आलो. सर आता ह्याच रिलेटेड थोडा मी एक प्रश्न विचारेन असा की जे आताचं करंट युथ आहे आपण बघतोय की सोशल मीडिया डिजिटल थोडस अट्रॅक्टेड झालेलं असं आताची नवीन युवा पिढी आपण म्हणतो, तर ह्या नव्या युवा पिढीने राजकारणात यावं असं तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की त्यांनी यावं आणि ह्यात करिअर करावं किंवा ह्यात लोकांची सेवा करावी? बिलकुल, आपले जे युवक असतील, युवा पिढी असेल, यांनी राजकारणात आलंच पाहिजे. का नाही आलं पाहिजे? आज प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला युवक गरजेचे आहेत, मग ते प्रोडक्शन असेल किंवा शेती असेल किंवा कुठलंही क्षेत्र आज जर घेतलं आपण, तर युवकांचा कुठेतरी ओढा त्या क्षेत्रामध्ये असलाच पाहिजे. आणि कुठेतरी युवक एक नवीन विचाराची क्रांती घेऊन त्या क्षेत्रात येत असतात. कुठलंही जे ट्रेडिशनली जुने लोक आहेत त्यांचा अनुभव जरी आला असेल, काळानुरूप कुठेतरी बदल हा समाजाला हवा असतो आणि हे युवकच करू शकतात. आज आपण जर बघितलं तर भगतसिंहापासून तर आज फार नवीन राजकारणी मंडळी सुद्धा बघा, क्रांती ही युवकांनीच केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी नवीन जोश जो असतो तो युवकांचा चांगल्या डायरेक्शनला आपण जर डायव्हर्ट केला तर नक्कीच एक चांगली क्रांती राजकीय क्षेत्रात सुद्धा ते घडून आणू शकतात. याचे चांगले उदाहरण आपल्या राज्यात देशात सुद्धा आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप चांगला वाटला हा विचार, बिकॉज हेच युथना कदाचित युवा पिढीला हेच ऐकायचं आहे की जेव्हा अशी नेते मंडळी तुमच्यासारखी ज्यांची नावं किंवा सोशल मीडियावर तुम्हाला लाईक्स असतात, फॉलोअर्स असतात, त्यामुळे कुठेतरी युवा तुम्हाला जेव्हा असं बघतात असं बोलताना तेव्हा त्यांनाही कुठेतरी ती प्रेरणा मिळते आणि कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतरही त्यांना तेच इन्स्पिरेशन मिळेल. हाच आमचा मेन मुद्दा आहे. सो राजकारणात जर कुठच्या युवकाला यायचं असेल, म्हणजे जसं स्टुडंट विंग्स असतात, सो कॉलेजमध्येच मुलांना आवडती निर्माण होते स्टुडंट विंगचे इलेक्शन वगैरे केल्यामुळे, तर जर यायचं असेल तर कसं त्यांनी तो प्रवास निवडावा? म्हणजे अगदी पक्ष कोणता आहे हे पण निवडून किंवा ह्या सगळ्या गोष्टी कसा एक प्रवास त्यांनी सुरू करावा? नाही, विषय कसा आहे, शेवटी तुमचा ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करण्याचं आहे त्या आवडीवर तुमचं सगळं पुढचं करिअर डिपेंड राहतं किंवा तुमचं डिसिजन डिपेंड राहतं. बरोबर. एखादा युवक हा पहिल्यापासून गाव पातळीपासून किंवा जसं तुम्ही कॉलेजचा विषय घेतला त्याच्या आजूबाजूचं जे काही सर्कल असेल तिथे ह्या गोष्टी घडत असतील, त्या प्रक्रियेत तो सहभागी होत असेल, तो आपोआपच त्या प्रवाहात चालला जातो, त्याला आणायची गरज नसते. त्यामुळे असे युवक नक्कीच आयडेंटिफाय स्वतःला करून घेतात आणि ते स्वतःलाच त्या प्रवाहात स्वतः त्या सामील होऊन जातात आणि नक्कीच कुठेतरी चांगल्या कार्यात, मग ते स्थानिक पातळीवरचे कार्य असतील किंवा कॉलेज लाईफ मधले कॉलेज लेवलचे छोटे छोटे कुठे एखाद्या जॉब मिळवण्यासारखी किंवा कुठेतरी काही काम करण्यासारखी ही गोष्ट तर नाहीये. छोटी आवडीवर निर्भर आहे की तो मुलगा पॉलिटिक्स मध्ये कसा एंटर होतो किंवा राजकारणामध्ये तो कसा सस्टेन होतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण जसं तुम्ही सांगितलं कॉलेज लेवल असेल किंवा गाव पातळी किंवा ज्या ठिकाणी तो आहे तिथल्या लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, युनिव्हर्सिटी लेवलचे प्रश्न असतील, तो सोडवण्यात तो जो प्राधान्य घेत असेल किंवा ज्या वातावरणात तो राहतो, ज्या मंडळींसोबत ज्या लोकांसोबत तो राहतो, ती मंडळी जर या क्षेत्रात असेल तर तो आपोआप त्या प्रवाहात चालला जातो आणि स्वतः एक स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी तो प्रयत्न करत राहतो नेहमीच. एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं की तो मग आपल्यासारखेच असंख्य लाईक माइंडेड लोकांना एकत्रित करून तो कार्य पुढे ठेवतो. नक्कीच सर. पण अजून एक युवा पिढीना बऱ्याच टाइम पासून एक प्रश्न हा असा आहे, बिकॉज काय आलंय की पहिल्यापासून ते इंटरनेट किंवा मीडिया या ठिकाणी बघून त्यांना असं वाटतं की हे पण ग्लॅमरस किंवा जे फेम किंवा जे लोक आपल्याला प्रेम देतात हे त्यांना बघून वाटतं की आपण हे मिळवावं. तर हा पण एक सर्च केलेला कॉमन टर्म आहे बऱ्याच युथनी गुगलवर किंवा युट्यूबवर की डज ऍक्टिव्ह पॉलिटिक्स पे, म्हणजे ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये राहिल्यानंतर आपल्याला काही पैसे कमवता येतील का किंवा त्यांचा काही सॅलरी किंवा काय पे असतो, हा एक पॉइंट तुम्ही क्लिअर करू शकाल का? नाही, आता एक सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की पॉलिटिक्स आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये हे एक जनसेवेचं माध्यम आहे. बरोबर. याच्यासोबत बाकी काही क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण लोकांची सेवा करू शकतो. पॉलिटिक्सला तुम्ही जसं उल्लेख केला की ग्लॅमर पहिल्यापासून आपण बघतोय, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण बघत आलोय की कुठेतरी जनपद असेल त्या तेव्हा जनपद पंचायती असायच्या, गावातले सिनियर कोणीतरी एखादा नॉमिनेट व्हायचा, त्याचं म्हणणं अख्खं गाव किंवा अख्खा परिसर ऐकायचं, त्याला फॉलो करायचे, ही एक कुठेतरी रूढी परंपरा पूर्वीपासून आपल्या राज्यामध्ये देशांमध्ये आहे. त्यामुळेच या क्षेत्राकडे बघतानी मग तो साधा ग्रामपंचायत सदस्य असेल, सोसायटीचा सदस्य असेल किंवा फार खासदार असेल, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा असतो. तो सुद्धा आपल्यासारखाच माणूस आहे हा विचार कधी कधी लोक करत सुद्धा नाहीत, तो काहीतरी वेगळा आहे असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे आकर्षण त्या गोष्टीचं वाटतं. पण नक्कीच लोक
हे कार्य जे आपल्याकडनं घडून घेतात ते कुठेतरी हे लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही एक माध्यम आहोत. लोक हक्कानी आम्हाला सांगतात, अधिकाराने सांगतात. म्हणजे अर्ध्या रात्री जरी कॉल केला त्यांना असं वाटतं की एखाद्या वेळेस घरचं कोणी उचलणार नाही पण नक्कीच दादा उचलतील किंवा भाऊ उचलतील एवढा विश्वास स्वतःपेक्षा जास्त त्यांचा असतो. त्यामुळे कुठेतरी जबाबदारी आम्हावर सुद्धा काम करताना असते आणि हीच भावना लोकांची कुठेतरी घेऊन आम्ही काम करतो. बरोबर, नक्कीच. बिकॉज ह्या हा प्रश्न मी विचारण्याचं कारण ह्या प्रश्नावर खूप गोंधळ चालू आहेत. कारण हे कुठेतरी ट्रान्सपरंटली क्लिअर नाहीये किंवा आमच्या टीमने रिसर्च केले तर असे कुठे व्हिडिओज पण नाहीयेत की जिथनं त्यांना ती माहिती मिळू शकेल. सो काय होतं की ब्लाइंडली युथ आपलं सगळं हे प्रवेश करतं की आपल्याला काहीतरी इन्कम सोर्सेस मिळतील किंवा काही न्यूज अशा ऐकून ते लोक ऐकतात पण त्यानंतर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि करिअर फुकट जातं त्यांचं. काय होतं, एक आयुष्याचा एक टप्पा असतो महत्वाचा असतो. त्या टप्प्यामध्ये कुठला तरी निर्णय घेऊन माणसाने पुढचं आयुष्य आपल्याला कसं घालवायचं हा मार्ग निवडला पाहिजे. बरोबर, त्या टप्प्यामध्ये जर तो युवक मित्र माझा जो कोणी युवक मित्र असेल तो व्यवस्थित त्या मार्गाला लागला आणि सगळं व्यवस्थित क्लिक होत गेलं तर तो यशस्वी होतो. पण कदाचित आयुष्याचा तो कालखंड जर अपयशात गेला त्याचा, म्हणजे इन द सेन्स तो 5-10 वर्ष स्ट्रगल करतो आणि शेवटी त्याच्या हाती काहीच लागत नाही, अपयश असत. बरोबर, तो बिचारा लाईफमध्ये कुठेच स्वतःला ऍडजस्ट करून घेऊ शकतो. खूप लकी असतात की ते दुसऱ्या डायव्हर्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट होऊन सेटल होतील, फॅमिलीला काही कुठेतरी आधार देतील. खूप कमी लोक असतात. सध्या जसं पॅन्डेमिक सिच्युएशन आपण बघतोय की भारतावर पूर्ण म्हणजे अगदी गाव पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कोरोना व्हायरस पॅन्डेमिकने सगळ्यांना हादरून ठेवलेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आता ह्यामुळे ज्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत किंवा छोटे मायक्रो बिझनेसेस छोटे धंदे पण बंद पडत आहेत तर ह्या लोकांकडे पोस्ट पॅन्डेमिक ह्या सगळ्या त्रास म्हणजे कोरोना व्हायरस संपवल्यानंतर आटोक्यात आणल्यानंतर तुम्ही युवकांकडे कसं पाहताय? म्हणजे युथ एम्पॉवरमेंट हा शब्द किंवा ह्या तुम्ही कसं युवकांची मदत किंवा त्यांना एक सपोर्ट करणार आहात पोस्ट पॅन्डेमिक? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना अशा फेज मध्ये आपल्या देशामध्ये आलाय की आपण बघतोय की शासन सुद्धा हतबल झालंय. म्हणजे फायनान्शियल इयरच्या अशा क्वार्टरमध्ये कोरोनाचा इफेक्ट आपल्या देशावर झालाय की जेव्हा शासनाचे महसूल इन्कमिंग चालू असतं, म्हणजे मार्च हा सगळ्यात महत्वाचा फायनान्शियल मंथ असतो, मग आपल्या देशासाठी असेल किंवा राज्यासाठी असेल. जेवढे रिसोर्सेस आहेत फायनान्शियल रिसोर्सेस स्टेटचे सेंट्रलचे, लोक टॅक्स भरतात, रिटर्न्स असतात, या सगळ्या गोष्टींमुळे कलेक्शन गव्हर्नमेंटचं मोठ्या प्रमाणात या मार्च एंडिंग मध्ये होतं आणि कोरोना त्याच क्वार्टरमध्ये फायनान्शियल क्वार्टरमध्ये अटॅक आपल्या अर्थव्यवस्थेवर सगळ्यात महत्वाचा झालेला आहे. आणि जसं आपण सांगितलंय की त्याची इफेक्ट हा पिरॅमिड आहे, म्हणजे पिरॅमिडच्या अपर लेअर पासून तर लास्ट लेअर जो आहे म्हणजे आपला दैनंदिन रोजंदारीचा मजूर जो आहे जो आज मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की स्थलांतर करतोय, म्हणजे मला तर ही भीती वाटते की आपल्या राज्यातले पुण्या मुंबईतून ज्या प्रमाणे स्थलांतर झालेला आहे आणि पुढच्या 1-2 वर्ष तरी ती लोक वापस येणार नाही, नक्कीच. तर असंख्य उद्योग हे बंद पडणार आहेत त्यांच्या त्याच्या स्थलांतरामुळे. आणि कुठतरी मनात दुसरी एक आशेची किरण अशी सुद्धा वाटते की आपण इतक्या लोकांवर डिपेंडंट खरंच होतो का? म्हणजे आज आपण बघतोय की मुंबई आणि पुणे इथून नाशिक असेल औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीज आपल्या आहेत, परप्रांतीय मोठ्या प्रमाणात वापस गेले, तर कुठेतरी स्थानिक युवकांना एक रोजगाराची खूप मोठी संधी चालू येणार आहे. या संधीचं सोनं आपण तेव्हा नाही करू शकलो किंवा आपल्या एक पिढी आधी जी असेल ठीक आहे, तेव्हा काय जे रिझन असतील त्यामुळे हे लोक आपल्या राज्यात आले, आपले रोजगार त्यांना मिळाले, ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत. मी दुसरा अर्थ याच्यातून चुकीचा काढू नका. माझं एक प्रांजळ मत एवढंच आहे की स्थानिक लोक जे आहेत आपले महाराष्ट्रातले स्थानिक लोक त्यांना खूप मोठी संधी आता चालू झालेली की हे रोजगार विमुख जे उद्योग आहेत हे तर चालू होणार आहेत, यांना काही पर्याय करून हे उद्योग चालू करावे लागणार आहेत. प्रोडक्शन पुन्हा सुरू होईल आपल्या इथे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढणारच आहे. फक्त बदल हाच होईल की या 2 वर्षाचा जो आपल्याला विंडो मिळाला, स्पेस मिळालेला आहे स्थानिक लोकांना, हा पटापटा आपण एक संधी म्हणून एक्वायर जर केला तर नक्कीच आपल्या स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्यास मदत होईल. आणि शेवटी हे जे परप्रांतीय लोक बिचारे आपले घर सोडून आलेले होते आपल्या राज्यामध्ये, त्यांच्याकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. आज 1000 किलोमीटर ते बिचारे पायपायी वापस जातात, त्यांना बघून खरंच कुठेतरी मनाला असं वाटतं की हे एवढी चिकाटी कशी, एवढी जिद्द यांच्या मनात कशी आहे. बरोबर, ते स्वतःचं घर सोडून एक वेळच्या जेवणासाठी इतक्या लांब येतात, व्यवस्था नसल्यामुळे पुन्हा पायपायी घराकडे ओढ असल्यामुळे जातात, पण जिद्दीने वापस जातात. नक्कीच, असं कुठल्याही सरकारच्या मदतीच्या
आशेवर थांबत नाहीत किंवा कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवून ते जिथे तिथे थांबत नाहीत. स्वतः पायी पायी निघले, सायकलने निघाले, पण आपल्या घरी वापस जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. तर हे शिकण्यासारखं आहे आपल्याही लोकांना. ही जिद्द आपण मनात ठेवा. जे हाताला काम मिळेल ते आपण काम केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, रिकामा राहिल्यापेक्षा काम केले पाहिजे. आता माझ्या मतदारसंघात मूळतः हा शेती व्यवसायत्वाचा आहे, शेतकरी सगळे आहेत, ग्रामीण भागातला मतदारसंघ असल्यामुळे. तर नक्कीच कोरोनामुळे शेतकऱ्यांवर मला तरी आता तरी वाटत नाही की एवढा दुसरा, कारण की सगळे जवळपास पीक काढणीचे काम वगैरे सगळे झाले होते आणि आता पेरणीच्याही कामाला शेतकरी लागलेला आहे. सध्या तरी कोरोनाचा इफेक्ट शेतकऱ्यांवर नाहीये. मालालाही सध्या भाव आहे, अजून व्हायला मिळायला पाहिजे याची सुद्धा अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण नक्कीच शेतकरी पुन्हा जोमाने पेरणीच्या कामाला लागेल, पेरेलही सुद्धा, पाऊसही सापडेल, पण पुढच्या क्वार्टर मध्ये नक्कीच त्याच्या उत्पन्नाला चांगला भाव जसा आता आहे तोच मिळाला पाहिजे. नाही तर कोरोनाचं इफेक्ट लॉंग लास्टिंग आहे तो शेतकऱ्यांवर होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. बरोबर, खूप खूप छान वाटलं. म्हणजे कारण तुम्ही ह्या एक तर शेतकरी आणि दुसरी गोष्ट ऍग्रिकल्चर ह्या फील्ड कडे तुम्ही तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तुम्ही ज्या ह्याने बघताय, मला तरी वाटतं की युवकांपर्यंत हे जर पसरवलं आपण तर नोकऱ्यांपेक्षा ऑन्टरप्रिनर आपण जास्त बनवू शकतो ह्या माध्यमातून. जी जी बिलकुल. बिकॉज माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भात होता की आता नोकऱ्या म्हणजे एक पहिल्यापासून चालायचं की पहिले जसं गव्हर्नमेंट जॉब म्हटलं की एक सिक्युरिटी असायची, त्यानंतर ती एमएनसी मल्टीनॅशनल कंपनीजनी ती जागा घेतली, मध्ये बीपीओंचा काळ पण येऊन गेला. पण आजच्या जनरेशन मध्ये प्रत्येक युवकाला ते ऑन्टरप्रिनोर बनायची इच्छा आहे, माहित काय नसतं ऑन्टरप्रिनोर म्हणजे किती स्ट्रगल आहे किंवा किती हार्डवर्क त्याच्यात लागतं, किती डिसिप्लिन लागतो. बट ते कुठेतरी एक ट्रेंड आलाय ऑन्टरप्रिनोर, प्रत्येक जण मी ऑन्टरप्रिनोर बनणार आहे. सो तुम्हाला काय वाटतं की मुलांना म्हणजे तुम्ही या दोन गोष्टींकडे कसं बघतात की नोकरी की एक ऑन्टरप्रिनोर स्वतःच काहीतरी युवकाने एस्टॅब्लिश करावं? मी तुम्हाला आधी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं की माझा स्वतःचा उद्देश हा होता की मी माझं शिक्षण झाल्यानंतर वापस आल्यानंतर माझ्या भागातल्या लोकांसाठी काहीतरी उद्योग सुरू करावा. त्यात माझा उद्देश हाच होता की मी माझ्याकडे वडील राजकारणात असल्यामुळे काही फॅसिलिटीज आहेत, सोर्सेस आहेत, जो कॉमन फॅमिली मधला युवक नाही करू शकत. त्याला खूप त्रास जातो किंवा एनर्जी वेस्ट त्याची होते, टाइम वेस्ट होते. तर मूळ उद्देश हाच होता की आपल्या भागातल्या 100-200 युवकांना रोजगार देऊ शकू, हाच त्यात उद्देश होता. तर मी नक्कीच एक सांगेल की नोकरी हा एक सिक्युअर्ड मानसिकता आहे की बा नोकरी भेटली मी माझी माझा परिवार माझे मुलं बस एवढ्यापर्यंत आपण मर्यादित न राहता. आपण असं कुठेतरी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, असं काहीतरी क्षेत्रात आपण काम केलं पाहिजे की ज्या माध्यमातून 10 लोकांची घरांना आपण मदत करू शकू किंवा त्यांना आपण काम मिळण्यासाठी मदत करू शकू, जेणेकरून आपल्या भागातल्या लोकांचं सुद्धा अर्थकारण जे काही शेतीवर आहे त्यांना एक जोडधंदा मिळून जाईल किंवा एक काम मिळेल हाताला काम. परिवार असं झालं की क्षेत्र मोठे झाले शेती, त्यामुळे प्रत्येक भावानी शेती करावी किंवा प्रत्येक मुलांनी शेती करावी अशी पालकांना सुद्धा वाटत नाही. त्यामुळे एकानी शेती करायची, एकानी एखादा जोडधंदा करायचा, एकानी उद्योग करायचा, एकानी नोकरी करायची, असं करून जर कुटुंबाचं अर्थकारण जर आपण केलं तर नक्कीच एक स्ट्रॉंग इकॉनॉमी फॅमिली की तयार होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. बिकॉज हेच आहे की काय होतं की असे काही एक्झाम्पल्स उदाहरणं पण आहेत बरीच सारी की युवकांनी लक्ष न देता किंवा ह्या गोष्टींचा विचार न करता कॉलेज संपल्या डायरेक्ट राजकारणात उडी घेतात ते, आणि त्यामुळे मग कुठेतरी नंतर जाऊन त्यांना ते पश्चाताप होतो की क्वालिफिकेशन पूर्ण नव्हतं, आज जॉब नाही मिळू शकत किंवा मी कुठला धंदाही सुरू नाही करू शकत. ह्यासाठी हा मेन मोटिव्ह आहे की त्यांनी मी आधी सुद्धा तुम्हाला एका तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात मी उल्लेख केला होता की आपण जेव्हा म्हटलं होतं की युवकांनी राजकारणात करिअर करावं का, मी तेव्हा थोडस हार्शली एक उत्तर दिलं होतं तुम्हाला की एक माणसाला ते कळालं पाहिजे की आपण किती वेळ त्या क्षेत्रात दिला पाहिजे. तुम्हाला सक्सेस मिळत असेल किंवा तुम्हाला त्या करतानी आनंद मिळत असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात अतिशय चांगला वेळ देऊन भरपूर वेळ काम करा. पण सतत अपयश येत असेल तर नक्कीच आपण आपला निर्णय योग्य वेळी घेतला पाहिजे. कारण एकदा वेळ निघून गेला तर आपल्या आयुष्याचे महत्वाचे वर्ष निघून जातात आणि ते वर्ष वापस येत नाही. बरोबर, तेच मी तुम्हाला आताही तेच सांगतो की आपण कुठल्याही क्षेत्रात जर काम करायचं असेल तर नक्कीच आपली आवडीची गरज तर नक्कीच आहे, पण डेडिकेशन आणि पेशन्स हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला त्या क्षेत्रात यश
कुठपर्यंत गाठायचंय आणि किती वेळ आपल्याला त्या क्षेत्राला द्यायचंय याचं जर प्रत्येकाने प्लॅन केलं तर कुठल्याही क्षेत्रात जर युवक मित्र माझे जातील त्यांना नक्कीच काम करताना आनंद आणि समाधान मिळेल. नक्कीच नक्कीच सर. आता थोडस आपण म्हणजे खूप आपलं पॉलिटिकल डिस्कशन सोशल टर्म्सवर आपण डिस्कस केलं, कोरोनावर आपण डिस्कस केलं, थोडस मला तुमचं वैयक्तिक आयुष्य तुम्हाला थोडे पर्सनल क्वेश्चन्स मी विचारेन. त्यातला पहिला एक असा मजेशीर थोडासा आहे, पर्सनल क्वेश्चन्स मी म्हणतोय पण असं काही टेन्शन घेऊ नका. क्वेश्चन असा असणार आहे की तुमचं आवडतं फूड कोणतं आहे, तुम्हाला नॉर्मली जेवण किंवा जेवणाचे कोणते पदार्थ नॉर्मली तुम्हाला आवडतात जे तुम्ही जास्त करून खाता? नॉर्मली सगळंच आता व्हेज नॉन व्हेज दोन्ही गोष्टी समजा आहेत डाएट मध्ये सगळंच चालतं. जेवणात असं पर्टिक्युलर आवडतं ना आवडतं असं काहीच नाहीये. पण असं काही डाएट प्लॅन वगैरे, बिकॉज आजकाल आपण बघतो की प्रत्येक म्हणजे कोण प्रत्येकाचा एक डाएट प्लॅन असतो किंवा एनर्जी आपल्याला तेवढी मेंटेन करावी म्हणून एक प्लॅन आउट केलं जातं. सिम्पल डाएट प्लॅन आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की ट्रॅव्हलिंग खूप होते माझं. मी गावात राहतो आणि मला अख्खा मतदारसंघ फिरायचं म्हटलं की जवळ 150-200 किलोमीटर रोजचे होतात माझे. माझा सिम्पल डाएट प्लॅन हा आहे की घर सोडायच्या आधी जेवून निघायचं आणि रात्री घरी येऊन जेवायचं. सिम्पल डाएट प्लॅन आहे. घरचं होम फूड. हा घर म्हणजे ठीक आहे, ओकेशनली कधीतरी बाहेर जेवण होतं पण मोस्ट प्रिफरली घरचंच जेवण प्रिफर करतो. खूप छान खूप छान. आणि तुम्ही म्हणजे चहा प्रेफर करतात की कॉफी, म्हणजे चहा की कॉफी एक काहीतरी निवडायचं? मी चहा आणि कॉफी दोन्ही घेत नाही. ओके. कॉफी एखाद्या वेळेस आता काही ठिकाणी गेलो आपण लोकांचा आपल्याला मन ठेवण्यासाठी कॉफी एखाद्या वेळेस घेऊन घेतो पण चहा स्ट्रिक्टली अवॉइड करतो. पुढे सर आपण थोडस पुढे मी तुम्हाला तुमच्या जर्नी बद्दल थोडेसे क्वेश्चन्स आता तुम्हाला विचारणार. म्हणजे तुमचा जो प्रवास हा राहिलाय, म्हणजे मला एक जाणवलं की तुमचं मध्ये जेव्हा तुमच्या वडिलांचं जे निधन झालं त्यात ऑब्विसली एक खूप मोठा असा इमोशनली तुम्हाला एक खूप त्रास झाला असेल. सो कुठेतरी ह्या पूर्ण प्रवासात असं कधी झालं की तुम्हाला वाटलं की म्हणजे एक लॉस्ट फिलिंग असल्यासारखं, हरवल्यासारखं ह्या प्रवासात असं कधी फील झालं? हा नक्कीच. कारण काय वडिलांचं जाणे हे कुठेतरी काय असतं शेवटी म्हणजे ते बीमार असते किंवा कुठल्या तरी आजाराने त्यांना ग्रासलं असतं तर आपली पण मानसिकता तयार असते. अचानक झाल्यामुळे ते सगळं एकट्यावर सगळा भार आल्यासारखा तो अनुभव होता. पण सगळा परिवार एकत्रित असल्यामुळे त्यांनी कधीच ती जाणीव होऊ दिली नाही. कुठेतरी असं वाटतं की वडील असते तर कुठेतरी माझी लाईफ वेगळी असती. आज जी जबाबदाऱ्या आहेत वागताना लोकांशी बोलताना एक कुठेतरी रिस्ट्रिक्शन स्वतःवर येतात. वडील असते तर थोडा मोकळा मी असतो, मित्रमंडळींना जास्त वेळ देऊ शकलो असतो, परिवाराला जास्त वेळ देऊ शकलो असतो, त्या गोष्टी कुठेतरी मिस करतो. नक्कीच. आणि अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला असं ही जी फिलिंग होती की कुठेतरी हरवल्यासारखं किंवा एकटं पडल्यासारखं, फॅमिली सपोर्ट होता नो डाऊट पण कुठेतरी एक इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला जेव्हा असे लो फिलिंग होते तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच ताकदीने ह्या जर्नीसाठी कसं रोज म्हणजे उठून त्याच ताकदीने तुम्ही जाऊन तुमचं जे काही कार्य जे काही काम आहे लोकांची सेवा करणं हे त्याच ताकदीने तुम्ही करायला तुम्हाला कसं जमलं? काय तुमची अशी स्ट्रेंथ काय ताकद होती? काय रोज सकाळी जे लोक आपल्या इथे त्यांच्या कामानिमित्त येतात आणि त्यांचं काम मार्गी लागलं की समाधान त्यांच्या चेहऱ्यावर किंवा हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं ना तीच मोठी ताकद एनर्जी आहे. नक्कीच. आणि पुढचे काम करण्यासाठी ती सगळ्यात मोठी एनर्जी आपल्याला मिळते की नाही त्याचं समाधान झालं तर पुढच्या समाधान दुसरा आलेल्या व्यक्तीचं समाधान झालं पाहिजे. तो आपल्यापर्यंत आला ना तर मग त्याला काहीतरी आपल्यापासून फायदा झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच काम करतो. नक्कीच नक्कीच वंडरफुल. हे खूप छान वाटलं हे ऐकून असं की यु नो की डे टू डे तुम्ही म्हणजे असं नाही की फूड उद्या परवा काय होणार हा विचार नाही, आता प्रेझेंट मोमेंट मध्ये समोरच्याला वेळ देणं किंवा त्याची समस्या त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ह्याला तुम्ही प्राधान्य देता ते मला खूप आवडलं. हो. त्यापुढे एक माझाही एक वैयक्तिक प्रश्न असा म्हणू शकाल, मी हा पर्सनली स्वतः सगळ्यांना विचारतो ज्यांच्याशी पण मी चर्चा करतो की आता आपण बघतो की एक ट्रेंडिंग झालेलं आहे पूर्ण वेस्टर्न कल्चरमध्ये, जास्त गावाकडे आपलं तेवढं नसतं पण वेस्टर्न कल्चरमध्ये आम्ही बघतो की लोक सुट्ट्या घेत नाही, सॅटर्डे संडे ऑफ नाही घेत आणि मध्येच नवीन कॉन्सेप्ट आली आहे स्मॉल ब्रेक्स किंवा स्मॉल वेकेशन, म्हणजे दोन तीन दिवस असे ब्रेक्स घेतात रोजच्या त्या धावपळीच्या आयुष्यापासून. तर तुम्हाला काय वाटतं हे लोक करतात किंवा युवा मित्र आपले करतात हे केलेलं उचित आहे की त्यांनी हे नाही करावं मध्येच असे दोन तीन दिवस आणि परत कंटिन्युअस काम?
आणि काय शेवटी आपले कॅपॅसिटी आहे काम करण्याची आणि एक लेवल पर्यंत नक्कीच आपलं मेंटल स्ट्रेंथ असेल किंवा फिजिकल स्ट्रेंथ असेल ही आपली सोपती राहते. बरोबर. आणि एका विशिष्ट काळानंतर फटीक येतं, तुम्ही असाल आम्ही असाल, कुठेतरी चेंज सगळ्यांना वाटतं. त्या दृष्टीने छोटे प्लॅन्स फॅमिली सोबत फ्रेंड सोबत सगळे प्लॅन करतात छोटे छोटे डेस्टिनेशनला जाऊन आणि आनंदही वाटतो सगळ्यांना गेट टुगेदर करण्याचा. बट सर तुम्ही स्वतः असं म्हणजे ब्रेक्स घेता म्हणजे तुम्ही कसं प्रेफर करता? ऑब्व्हियसली तुम्हालाही असं तुमच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यातून असं मध्ये वाटत असेल की थोडं शांत व्हावं, तर तुमचं तुम्ही कसं काय ते तो वेळ स्वतःला देऊ शकता, कसे देता? आता लकीली मला प्रत्येक वीकला मी कामानिमित्त मंत्रालयात मला यावं लागायचं म्हणजे कोरोनाच्या आधी, तर ट्यूजडे वेनसडे हे दोन दिवस मुंबईसाठी ठेवलेले असायचे. ओके. त्या दोन दिवसात आपल्या गावाकडचाही लोड कमी राहायचा, मुंबईतले काम दिवसभरातले झाले की आमदार निवास पासून चालत चालत मरीन ड्रावर जाऊन बसायचं, थोडासा समुद्राच्या थंड हवेचा आनंद घ्यायचा, रिलॅक्स व्हायचं, वापस रूमवर. म्हणजे तो स्पेस प्रत्येक वीकला मला लकीली मिळायचा, म्हणजे लकी मला तो वेळ मिळतो दोन दिवसाचा, थोडा स्पेस मिळून जातो. चांगलंय. म्हणजे आम्ही हा प्रश्न याच्यासाठी कारण लोकांचं तेच होतं की नेते ब्रेक्स घेतात की नाही, कारण आम्ही बघत असतो तर रोज कुठे ना कुठे न्यूज लाईव्ह तुम्ही दिसतच असता, तो किंवा फोन कॉल टेलिफोनिक तरी तुम्ही कनेक्टेड असता, त्यामुळे कुठेतरी हे ब्रेक्स घेता की नाही खूप मोठी मलाही वैयक्तिक शंका होती की कसे तुम्ही ब्रेक्स घेता. सो व्हेरी नाईस, हे ऐकून चांगलं वाटलं. आणि अगदी म्हणजे मुंबईकर असल्यामुळे एक आम्हालाही ते मरीन ड्राईव्ह चा कनेक्ट आहे. ऍक्च्युली काय आवाज ऐकू येतो सर, परत ब्रेक झाला, तुम्ही बोललात ते ऐकून आलं. तुम्ही बोलत होता काहीतरी, मला ऐकून आलं. नाही ऍक्च्युली तुम्ही तर म्हणताय ना की हा ठीक आहे, खरंच लाईफ हेक्टिक राहते, पण आम्ही अडॅप्ट असं करून घेतो स्वतःला की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत बसायचा. बरोबर बरोबर. घरी आल्यानंतर लहान लहान मुलं हसत हसत आपल्यापर्यंत आलं की दिवसभरचा थकवा चालला जातो. एक छोटस उदाहरण आहे मरीन ड्राईव्हचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की आमदार निवासून चालत चालत एखादा सोबती गावाकडचा सोबत बोलत बोलत जायचं मरीन ड्राईव्हवर, एक तास बसायचं शांत समुद्राचं किनारी, रिलॅक्स व्हायचं, वापस रूमवर येऊन झोपून जायचं. एक हे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत बसल्यानंतर तुम्हाला सांगतो हेक्टिक लाईफ काहीच वाटत नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. नेक्स्ट टाइम सर याल तेव्हा कधी माझा नंबर आहे तुमच्याकडे, आता मलाही कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल मेसेज ड्रॉप केलं तरी चालेल, मी नक्की येऊन भेटेन तुम्हाला. कारण माझा फेवरेट स्पॉट आहे तो, असं कधी हॅक्टिक झालं की शांत तिथे जाऊन बसणं म्हणजे एक बरं वाटतं तिथे जाऊन थोडं बसायला. पुढचं सर तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला मूवीजची पण आवड आहे, तुम्ही मूवीज पण मध्ये मध्ये बघता. सो सर मला पुढचा प्रश्न असा होता की कुठचे तरी मी तुम्हाला टॉप 3 मूवीज असे विचारणार आहे की जे तुम्हाला बघून एक तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जर्नीमध्ये एक इन्स्पिरेशन वाटलं किंवा ते मूवी बघून तुम्हाला कुठेतरी क्लिक झालं की ओके म्हणजे एक मोटिवेशन तुम्हाला तिथं मिळालं. आणि मेन कारण आहे की हे मूवीज युवकांनी बघावे आणि त्यांनाही त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल, असे कोणते तरी 3 मला मूवीज सांगा. मी आता मूवीज ऍक्च्युली तुम्ही इन्स्पिरेशन बोलताय पण मी आता एंटरटेनमेंट मूवीज बघतो, इन्स्पिरेशन म्हणून असं कधीच मूवीज कडे बघितलं नाही. पण लाईफ मध्ये तुम्हाला सांगतो राजेश खन्नांचा 2-3 गाणे जे आहेत त्यावरून मी लाईफ मध्ये फॉलो करतो. एक आपल्या हाथी मेरे साथी मधलं जिंदगी में जिन्ना है तो काम कर प्यारे, बरोबर. ते गाणं जेव्हाही मला असं कुठेतरी फिलिंग आली की यार आपण कमी पडतो तर मी ते एकदा नक्की ऐकतो. इतकं अर्थपूर्ण गाणं आहे आणि राजेश खन्नांनी इतकं व्यवस्थित ते ऍक्टिंग करून हे केलेलं आहे. आणि पॉलिटिक्स मध्ये मी काम करतो, दुसरं त्यांचं गाणं आवर्जून फॉलो करतो की पब्लिक आहे सब जाणती आहे. नक्कीच. व्हेरी ते मी माझ्या सगळे युवक मित्र मंडळींना आवर्जून सांगेल की हे दोन गाणे तुम्ही नक्की ऐका. शेवटी राजेश खन्नाही पॉलिटिशियन नंतर होते, काँग्रेस पक्षाचे खासदार होते, त्यांनी हे एक चांगले कलाकार असताना त्यांनी हे गाणे जेव्हा प्लॅन केले असेल तेव्हा कदाचित त्यांना वाटलंही नसेल की हे कुठेतरी आयुष्यात लोकांच्या कामी पडतील. आणि दोन्ही गाणं अतिशय अर्थपूर्ण आहेत आणि आपण ज्या क्षेत्रात काम करणार म्हणजे मी आहे तुम्ही पण येथाल, हे गाणे एक इन्स्पिरेशन तुम्हाला नक्कीच राहते. नक्कीच सर, तुम्ही एवढं गाईडलाईन्स दिलं, मी तर नक्कीच ऐकणार आहे. युवकांना मी प्रमोट करेन की ऐका, बिकॉज त्याचा अर्थ महत्वाचा आहे त्या गाण्यापेक्षा, ते गाणं ऐकण्यापेक्षा. तुम्ही ऐकल्यानंतर खरंच
सिंपल वर्डिंग आहेत आणि मिनिंगफुल गाणे आहेत दोन्ही गाणे तुम्ही एकदा ऐका नक्कीच चांगलं वाटेल नक्कीच नक्कीच आणि सर पुढे जवळपास आता संपतच आले 3-4 प्रश्न शेवटचे आपले राहिलेत सर पुढचा असा माझा प्रश्न आहे की आता ऍज अ पॉलिटिशियन एक तुम्ही नेता आणि एक आमदार असल्यामुळे बऱ्याचदा असं होत असणार आहे की तुम्ही जेव्हा पण काही लोकांच्या समस्या असतात बऱ्याचदा लोकांना समस्या आल्या की काही लोक खूप चिडतात किंवा तो एक राग द्वेष त्यांच्या मनात असतो आणि नेता किंवा एक आमदार म्हटल्यावर तुमची ती तुमच्यावर जबाबदारी असते की तिथे जाऊन तो जो काय प्रॉब्लेम झालाय तो सोडवायचा त्या लोकांना शांत करून त्यांना समजवणे तर असे जेव्हा पण तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये अडक जेव्हा पण जातात आणि तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असतात जेव्हा लोक तुम्हाला सगळ्या बाजूने घेरून असतात किंवा मीडिया असते आज आपण बघतो की मीडिया ट्रोल करायला तर सगळ्यात पहिली असते त्यामुळे हे सगळं असताना तुम्ही ते तो प्रॉब्लेम त्यावर कॉन्सन्ट्रेट करून किंवा तुमच्या सगळ्या मतदारांना कसं तुम्ही शांत करता किंवा कसं एक शांततेचं वातावरण तुम्ही घडवता तिथे एक सगळ्यात महत्वाचं माझं क्लिअर परसेप्शन हे राहतं की माझे लोक महत्वाचे आहेत मला त्यांचा प्रश्न महत्वाचा त्यामुळे आणि कसं राहतं शेवटी आपण सुद्धा त्यांना ऐकून जर नुसतं घेतलं ना तर त्यांचा 80% समाधान तिथंच होऊन जाते की नाही ऐकलं यांनी प्रश्न तुमचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे की कधी कधी अशी सिच्युएशन येऊन जाते की लोकांच्या भावना तीव्र असतात त्यांचं समाधान करणं महत्वाचं असतं तर मी सगळ्यात महत्वाचं की मला माझे लोक अतिशय महत्वाचे आहेत हे धरून जर आपण त्यांचा प्रश्न हाताळा नक्कीच त्यांचं समाधान सुद्धा मिळतं शेवटी हा प्रश्न निर्माण कधी होतो किंवा त्यांची समस्याची व्याप्ती कधी वाढते की समोरचा व्यक्ती जर ऐकूनच घेत नसेल कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही प्रॉब्लेम जर असेल तुम्ही आता द्वेष शब्द वापरला काहीतरी लोकांच्या मनात असेल तर सगळ्यात मोठं सोल्युशन आहे संवाद बरोबर तुम्ही त्या लोकांचं ऐकून घेतलं त्यांचं म्हणणं ऐकलं त्यांची संवाद साधला तर 80% त्या प्रश्नाचा जो काही लोकांच्या मनात उद्रेक असतो किंवा द्वेष असतो तो संपलेला असतो राहिलेले 20% जे आपल्याला त्या प्रश्नाचं समाधान लोकांचं करायचं असतं तर आपण त्या प्रश्नासाठी जे अधिकाऱ्यांसोबत मीटिंग ठेवतो किंवा त्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी जे काही आपण फॉलोअप देतो त्यामध्ये त्या लोकांना सोबत घेतलं त्यांना इन्वॉल्व्ह जर केलं त्यांना सुद्धा आपले प्रयत्न दिसतात त्या प्रश्नाला न्याय मिळाला तर त्यांना सुद्धा आनंद होतो तर नक्कीच हे 100% समाधान आपण या दृष्टीने लोकांचं करू शकतो नक्कीच आणि सर आता पॉलिटिक्स किंवा बिईंग अ लीडर बिईंग अ एमएलए ऑब्विसली तुम्हाला स्वतःला खूप शांत ठेवणं गरजेचंच असतं बिकॉज तुम्ही रोज काही ना काही इश्यूज प्रॉब्लेम फेस करत असता सो तुमची अशी काय मेडिटेशन किंवा अशी काही प्रोसेस आहे कारण एक खूप ट्रेंडिंग चालू आहे मेडिटेशन पण आजकाल सो असं काय तुम्ही मेडिटेट करता किंवा अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यात तुम्ही स्वतःला शांत करवता आणि तसं तुमचं एक मेडिटेशन चालतं मेडिटेशन म्हणून असं काही नाही थोडस वर्कआउट अर्ली इन द मॉर्निंग योगा आणि ते करतो बस तेवढंच मेडिटेशन पर्यंत नाही गेलो अजून मी बिकॉज खूप ट्रेंडिंग आहे आता म्हणजे लोक कोरोना ह्या पॅन्डेमिकच्या काळात तर सगळीकडे हो बहुतांश कलिक सुद्धा मेडिटेशन करतात हो पण माझा अजून काही अनुभव मेडिटेशन बाबतीत नाही नक्कीच नक्कीच ऑलमोस्ट आता झालेला आहे शेवटचा एक लास्ट प्रश्न आपला राहिलेला आहे बाकी तर तुमच्यावर संवाद साधून खूप चांगलं थोडे इश्यूज झाले नेटवर्कचे पण त्यासाठी एक खंत पण आहे कारण आणि दुसरं काय नेटवर्क सध्या मुंबईत प्रॉब्लेमॅटिकच चालू आहे त्यामुळे खूप कंजेशन पण चालू आहे सगळीकडे मी सुद्धा गावात राहतो हो इथे सुद्धा प्रॉब्लेम नेटवर्कचा तो काही सगळेच घरी आहेत आणि जवळपास डाटा कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे हेवी डेटा युसेज चालू असल्यामुळे सगळीचकडे हे सुरू आहे सध्या येस तो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आता जो एक डिजिटल इम्पॅक्ट जो चालू होता आहे ऑलरेडी आणि आता ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर डिजिटलला जास्त आपण इम्पॉर्टन्स द्यायला लागलो म्हणजे जसं हा इंटरव्ह्यू पण आपण करतो हा काही वर्षांपूर्वी शक्य नव्हता बट आता सगळ्याच गोष्टी डिजिटली अशा होत आहेत सो ह्या डिजिटल इम्पॅक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्याचा आपल्याला किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या ह्या जर्नीमध्ये कसा उपयोग झाला या 1.5 महिन्यात डिजिटल इम्पॅक्ट म्हटल्यापेक्षा जे ट्रान्सफॉर्मेशन झालं डिजिटली ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण दोघं जे डेव्हलप करतोय हा आपण तुम्ही मुंबईत आहात मी माझ्या गावामध्ये बरोबर आपण टेलिफोनिक डायलॉग ऐवजी व्हिडिओ डायलॉग करतोय आपण याच तुम्ही आपण ज्या माध्यमातून ज्या प्लॅटफॉर्मवरून एकमेकांशी संवाद साधतोय तसंच आम्ही ग्रामीण भागात सुद्धा बहुतांश लोकांसोबत या माध्यमातून आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांचं समाधान झालं सगळ्यांना असं वाटलं की नाही भाऊ इझिली
एकमेकाला जाऊन भेटल्यापेक्षा आपण फोनवर सुद्धा बोलू शकतो, आपले जे काही विषय असतील त्यांना मार्गी लावू शकतो. आणि तुम्ही एक बघत असाल, नोटबंदी नंतर जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इकॉनॉमिकली व्हायला पाहिजे होतं ते मोठ्या प्रमाणात झालं नाही, पण आता कोरोनाच्या भीतीमुळे ते ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. नक्कीच नक्कीच. ऑनलाइन पेमेंट्स वाढलेत किंवा असे काही अफवा उडाल्यात की नोटांवर सुद्धा कोरोनाचे विषाणू राहतात त्यामुळे इन्फेक्शन लोकांना होत. काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या तेव्हा व्हायला पाहिजेत त्या व्हायला 3-4 वर्ष लागलेत, पण नक्की लोक चांगल्या. मी आधी तुम्हाला उल्लेख केला की एक या कोरोनामुळे शिस्त लोकांमध्ये आलेली आहे ती सगळ्यात गरजेची होती. नक्कीच. स्वतःची स्वच्छता, घराची स्वच्छता, परिवारातल्या लोकांची काळजी ही व्याख्या या कोरोनाने आपल्या सगळ्यांना शिकवलेली आहे, त्यामुळे एक मोठी जबाबदारी लोकांनी उचललेली आणि ते नक्कीच यशस्वी त्यामध्ये होते. बरोबर, नक्कीच सर. आणि जसं आपण डिजिटल इम्पॅक्ट, सोशल मीडिया, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे जसे आपण बोलतो, तसं तुमचं वैयक्तिक पर्सनली तुम्हाला सोशल मीडिया हँडल कोणता आवडतं? म्हणजे तुम्ही जास्त कुठच्या असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतः ऍक्टिव्ह असतात आणि तुम्हाला ते हँडल जास्त आवडतं तुमच्या सगळ्या ऑडियन्सशी संवाद साधायला? सोशल मीडिया एक खूप सुटसुटीत आणि अतिशय कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम एक या मागच्या कालखंडात तयार झालेला आहे या 3-4 वर्षांमध्ये. बरोबर. पूर्वी आता आपण माझं क्षेत्र जर घेतलं, राजकारण असेल, तर प्रत्येक लोकांशी संपर्क करण्यासाठी खूप म्हणजे कष्ट लागायचे. प्रत्येक गावापर्यंत आपल्याला निरोप पोहोचवणे असेल, काही कुठल्या कार्यक्रमाचे आपल्याला जर त्यांना संदेश द्यायचे असतील, त्यांना येण्यासाठी आमंत्रण द्यायचं असेल तर खूप अवघड होतं. पण हे जसं जसं चेंजेस येत गेले, फोन आलेत, फोन नंतर आता मोबाईलवर आलोय आपण, मोबाईलवरून सोशल मीडियावर गेलोय, ऍट अ टाइम विदिन अ क्लिक, म्हणजे एक मेसेज आपण आपल्या असंख्य ग्रुप्सवर आपले जेवढे फॉलोअर्स आहेत आपले पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या मिनिटाला इम्प्लिमेंटेशन सुरू होऊन जातं. बरोबर. एक अतिशय चांगलं माध्यम पॉझिटिव्हली जर विचार केला तर खूप चांगलं माध्यम आहे. कष्ट वाचवणारं आहे, कष्ट इन द सेन्स फिजिकली आणि फायनान्शियली दोन्ही सुद्धा. शेवटी कष्ट माणसाला कुठल्याही क्षेत्रात असतात तर दोन्ही प्रकारचे घ्यावं लागतात, फिजिकली घ्यावं लागतात, फायनान्शियली घ्यावं लागतं. बरोबर. कुठेतरी सेव्हिंग या माध्यमातून होते आणि पॉझिटिव्हली लोकांनी सगळ्यांनी घेतलं पाहिजे, मी अपेक्षा व्यक्त करतो. सर, तुम्ही स्वतः कुठच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता? म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम किंवा ट्विटर. तर मी ट्विटरवर आता रिसेंटली पण 33 मिनिट्स अगो तुमची हे बघितली ट्विट. सो ट्विटरच असं माध्यम आहे की इंस्टाग्राम किंवा जे आता युवक जास्त करून इंस्टाग्रामवर असतात की फेसबुक कसं काय? मी अजून इंस्टावर मी आलो नाही अजून, कारण की माझ्या क्षेत्रात ट्विटर पण खूप कमी लोक वापरतात, पण कुठेतरी पक्षाचा संवाद सिनियर सोबत व्हावा म्हणून ट्विटरवर मी आहे. बरोबर. फेसबुक आणि व्हॉट्सअप कंपल्सरी ग्रामीण भागात सुद्धा रुजलेला आहे, त्यामुळे या दोन गोष्टीवर मी आहे. जसे जसे इंस्टाकडे आमचे ग्रामीण भागातले लोक वळतील, आम्ही सुद्धा इंस्टाकडे वळू. नक्कीच 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 नक्कीच. सो खूप खूप छान वाटलं, तुम्ही वेळ दिलात आधी. वेळात 2 दिवस आपल्याला हे खूप मागे पुढे झालं आमच्याही या नेटवर्क. 2 दिवस लागले आपल्याला, पण अतिशय आनंद वाटला. तुमचे प्रश्न एक युवक म्हणून खरंच खूप चांगले वाटले की आपण खरंच जी मानसिकता युवकांची असते ज्या एज मध्ये ते असतात तेव्हा एक चांगलं डायरेक्शन मोटिवेशन त्यांना मिळालं पाहिजे, याची अपेक्षा मी व्यक्त करतो. आपण ते व्यासपीठ निर्माण केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप आभार आणि शुभेच्छा देतो मी तुम्हाला. थँक्यू. कुठेतरी एक इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन तुम्ही पुढे आलात, एक चांगलं समाधान मला सुद्धा वाटलं की नाही खरंच एक कन्सेप्ट माझे तुमच्यामुळे क्लिअर झाले, तुमच्यामुळे नवीन नवीन गोष्टी माहीत झाल्या, चला चांगलं वाटलं. बरोबर सर, थँक्यू सो मच. तुम्ही एवढं खूप चांगलं आमच्याबद्दल बोललात, बिकॉज हे इनोव्हेटिव्ह, बिकॉज हा फर्स्ट मराठी पॉडकास्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो, युट्यूबवर आपला व्हिडिओ तर जाणारच आहे जे आपण आता कॉन्व्हर्सेशन करतोय हा, बट पॉडकास्ट ह्याने काय होणार की स्पॉटीफाय वगैरे अशा ह्या हे जे ऍप्लिकेशन्स आहेत ह्यावर पण इन फ्युचर सगळं युथ जनरेशन हे ऐकू शकेल आपले झालेले संवाद, किंवा तुमच्या विभागात तुमच्या मतदारसंघात पण हा व्हिडिओ उद्या सकाळी तिथले युवक पण बघू शकतील, त्यांना पण गोष्टी कळतील आणि कुठेतरी एक इंटरॅक्शन होतं चेहरे आणि दिसल्यामुळे कुठेतरी एक लोकांना कळतं. सो सर, आणि इन फ्युचर मी आशा करतो की परत नक्कीच तुम्ही आम्हाला वेळ द्याल. म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर आमचा असा एक प्लॅन आउट चाललाय की पूर्ण एक दिवस तुमच्यावर फिरून तुमचं पूर्ण दिनक्रम बघायचा आणि तो शूट करायचा आणि तो लाईव्ह एक्सपिरियन्स लोकांना. जेव्हाही अधिवेशनात मी मुंबईला येईल तर माझे पाहुणे म्हणून तुम्ही या. नक्की सभागृहामध्ये आम्ही कसं कामकाज करतो आपण डोळ्यान बघा. मला सुद्धा खरंच ग्रुप वाटेल की आपल्या राज्यातले सगळे लोकप्रतिनिधी येऊन किती तिथे डेडिकेटेडली स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतात कामकाजामध्ये वगैरे,
माझी नक्कीच अपेक्षा असेल तुम्ही या तुमची अख्खी मित्रमंडळी यांना सगळ्यांना मी आमंत्रण देतो, आपण एक दिवस मला द्या. नक्की 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 नक्की, एनी टाइम तुम्ही आम्हाला कळवा, आधी मेसेज केला तरी चालेल, मी तसं सगळं लाईन अप करून नक्की भेटेन. आणि तुमच्या म्हणजे तुमच्या भागात तिकडे येऊन पण मला थोडस इंटरव्ह्यूज तिकडे किंवा तिकडची स्थानिक तुमची जी जर्नी आहे ती लोकांकडनं थोडं मला इंटरव्ह्यूज त्यांचे पण घ्यायचे आहेत. सो लॉकडाऊन संपायची वाट बघतोय, फक्त जसं संपेल तसं परत मी तुम्हाला त्रास नक्की देणार आहे, त्यामुळे तयारीत राहा. वर्कआउट करू आपण, नक्की नक्की प्लॅन करू, वर्कआउट करू, नक्की 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 चालेल सर. थँक्यू सो मच परत एकदा एवढा वेळ दिला आम्हाला, त्यासाठी खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. येस, हॅव अ गुड डे. बाय बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.